या आठवड्यात मराठी एंटरटेनमेंट विश्वात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या टॉप 10 न्यूज मधून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटला. सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असलेल्या पॉंडिचेरी या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर हे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. खुशल म्हेत्रे दिग्दर्शित छत्रपती शासन या सिनेमाचं ट्रेलर आणि गाणी लॉन्च करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दिग्दर्शकानं प्रयत्न केलाय. अभिनेत्री क्रांती रेडकरनं तिच्या दोन मुलींची नावं सांगितली आहेत. झायदा आणि झिया अशी तिच्या जुळ्या मुलींची नावं आहेत. आम्ही बेफिकर या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. सुयोग गोरे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येईल. संगीत दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा असलेल्या वेडिंगचा सिनेमा या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमातलं दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. कबड्डीवर आधारित सूर सपाटा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमामध्ये संजय जाधव आणि उपेंद्र लिमये हे कलाकार झळकतील. सद्यस्थितीवर भाष्य करणारं दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पण आता अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सुद्धा या नाटकाचं भरभरून कौतुक केलंय. विक्रम फडणीस यांच्या स्माईल प्लीज या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेता ऋतिक रोशननं हजेरी लावली. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जीजा सध्या गोव्यामध्ये सुट्ट्या एन्जॉय करते. जीजा वाळूवर मस्ती करत असल्याचा व्हिडिओ उर्मिलानं शेअर केला. तर ही होती या आठवड्याची मनोरंजन विश्वाची खबरबात. पण अशाच खास बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करत रहा राजश्री मराठी.